माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभी कासारी समूहातील संस्थांच्या संचालकांसह केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आगीमध्ये झालेल्या ऐतिहासिक वास्तूच्या हानीबद्दल दुःख व्यक्त करत ही दुर्घटना वेदनादायी असल्याचं सांगितलं. त्यांनी नाट्यगृह आणि खासबाग मैदानाशी सर्व कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं असून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी कुंभी कासारी समूहाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करत एकत्रित प्रयत्नातून वैभवशाली ठेवा जतन करू अशा भावना व्यक्त केल्या. त्यांनी उभा केलेलं हे एवढे भव्य मंदिर आणि क्रीडा क्षेत्रातलं एवढं मोठं मंदिर आगीमुळं अतिशय त्याचा चक्काचूर झाला. मला वाटते एक दुर्दैवी घटना आहे, परंतु निश्चितपणे हे परत छत्रपती शाहू महाराजांच्या उभा केलेले काम परत चिरतीर्थ राहण्यासाठी मी मुख्यमंत्री CM एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आम्ही भेटून सांगितलेलं आहे कालच की ही वास्तू आहे त्याच्याच आपण परत लागलीच या ठिकाणी उभा करायला पाहिजे. त्याला संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासनामार्फत करा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या या जे त्यांनी उभा केलं होतं त्याच्या विचाराला पायकवून परत या लोकांच्या समोर या ठिकाणी खुलं केलं पाहिजे. मी कुंभिकासारी समूहाच्या वतीनं कुंभिकासारी सहकारी साखर कारखाना, कुंभिकासारी सहकारी बँक, कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी 5 लाख रुपये या ठिकाणी या उभारणीसाठी आपण मदत म्हणून जाहीर करतो. यावेळी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन राहुल काढे, कुंभी कासारी सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन अरुण पाटील यांच्यासह कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आणि कुंभी कासारी सहकारी बँकेचे संचालक उपस्थित होते.